सांगली शहरातील विविध परिसरात तसेच मिरजेत घरफोडी आणि मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलंय यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे वसीम मेहबूब शेख बालेखान राहणार रेवनी गल्ली मिरज असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे दोघांकडून चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून एकोणसत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होता यावेळी पथकातील कर्मचारी विक्रम खोत यांना माहिती मिळाली की एक अल्पवयीन मुलगा त्याच्या साथीदारासह चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी मोटरसायकल वरून निघालेला आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून दोघांना पकडलं त्याची कसून चौकशी केली असता त्यांच्या जवळ असणाऱ्या ट्रॅव्हल बॅग मध्ये सहा हजार रोक चार स्पोर्ट शूज बॅडमिंटन रॉकेट ट्रॅव्हल बॅग विविध कंपन्यांचे सहा टी शर्ट आणि सहा जकिंग असा मुद्देमाल मिळून आलाय त्यांच्याकडून एकोण एकोणसत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली